आजी कशाला पसारा काढला आहेस? अगं पुढच्या आठवड्यात आमच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर आहे ना, तेव्हा मैत्रिणींना माझ्या मी एक सरप्राईज देणार आहे. कसलं सरप्राईज? अगं आम्ही कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा एकमेकींना खूप पत्र लिहायचो. ती पत्र मी अजून जपून ठेवली आहेत. आता हीच पत्र आमच्या गेट टुगेदरमध्ये वाचून दाखवणार आहे. कसली भारी आयडिया आहे ही आजी, मला दाखव ना त्यातलं एखादं पत्र. नक्की कुठलं दाखवायचं हे ठरवणं कठीण आहे, खूप सारी पत्र आहेत ना. बापरे, एवढी सगळी पत्र तुझ्या मैत्रिणींनीच लिहिली आहेत? मैत्रिणींची आहेतच, पण त्याचबरोबर आजी आजोबा काका काकू मामा मावशी माझी भावंड अशा नातेवाईकांनीही लिहिली आहेत. एवढंच नाही तर काही शेजाऱ्यांनी पण लिहिली आहेत. एवढ्या सगळ्यांनी पत्रच कशी काय लिहिली? तेव्हाचा काळ वेगळा होता. इंटरनेट व्हॉट्सअप एवढंच काय, मोबाईल सुद्धा नव्हते. लँडलाईन फोनही प्रत्येकाच्या घरी नसायचा, त्यामुळे एकमेकांशी संपर्क साधायला, घरातल्या महत्त्वाच्या बातम्या कळवायला आणि गप्पा मारायलाही पत्र पाठवणे हा एकमेव मार्ग होता. आता तुम्ही कसं पटकन मोबाईलवरनं फोन करता, मेसेज करता, नाहीतर मेल पाठवता. पण ईमेल पाठवलं काय आणि पत्र पाठवलं काय, जे सांगायचं आहे त्यात बदल थोडाच होणार आहे. अगदी बरोबर आहे तुझं, मार्ग बदलला तरी मजकूर तोच राहणार, थोडी पद्धत मात्र वेगळी आहे. म्हणजे बघ, तुम्ही ईमेल लिहिताना सगळा मजकूर समासाला चिकटून लिहिता, पण हाताने पत्र लिहिताना परिच्छेद पाडताना तीन बोटांचं अंतर सोडून मग सुरुवात करायची असते. समजा महानगरपालिकेत तक्रार करायची असेल किंवा एखाद्या दुकानात पुस्तकांची मागणी नोंदवायची असेल, तरी तुम्ही पत्र लिहायचं ना? हो, अशी कार्यालयीन स्वरूपाची पत्र औपचारिक पत्र या नावाने ओळखली जातात. आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना आपण घरगुती विषयावर पत्र लिहितो, अशा घरगुती विषयाच्या पत्रांना अनौपचारिक पत्र म्हणतात. ते माहिती आहे मला, ईमेल लिहितानाही असे दोन प्रकार असतात. मी तुला दाखवते. पण महत्वाचा फरक म्हणजे हातानं अनौपचारिक पत्र लिहिताना मध्यभागी श्री असं लिहायचं. का? सगळं काही ठीक आहे याची ती खूण होती. कारण एखाद्या घरात कुणाचा मृत्यू झाला असेल तर असं श्री लिहायचे नाहीत. त्यामुळे मध्यभागी श्री नसेल तर काहीतरी वाईट घडलंय असं समजायचे. हो का, हे नव्हतं माहिती मला. शिवाय ज्याला पत्र लिहायचं त्याच्या वयानुसार सप्रेम नमस्कार, साष्टांग नमस्कार, अनेक आशीर्वाद असे शब्द वापरायचे. हे माहिती आहे मला, आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तींना आशीर्वाद, बरोबरीच्या व्यक्तीला सप्रेम नमस्कार आणि मोठ्या व्यक्तींना साष्टांग नमस्कार असं लिहायचं असतं. अगदी बरोबर. औपचारिक पत्र लिहिताना प्रती असं लिहून पत्ता आणि पत्राचा विषय लिहितो आम्ही ईमेलमध्ये, तसाच इथे लिहायचा ना. मी तुला दाखवते. दोन्ही ठिकाणी विषय लिहिताना फापट पसारा टाळून मुद्देसूद शब्दात विषय लिहायचा असतो. फक्त ईमेलमध्ये समासाला चिकटून विषय लिहितात, पण पत्रामध्ये थोडी जागा सोडून विषय लिहितात. औपचारिक पत्रात आपला विश्वासू लिहायचं आणि अनौपचारिक पत्रात ज्यांना पत्र लिहिलंय त्यांच्याशी असलेल्या नात्यानुसार तुमचा किंवा तुमची किंवा तुझा किंवा तुझी असं लिहायचं ना. हो, फक्त ईमेलमध्ये आपण नाव लिहून आपला ईमेल आय डी देतो, पण पत्र लिहिल्यावर नावाच्या आधी स्वाक्षरी म्हणजेच सही करायची असते. आजी हसू नकोस, पण मला ना सही करायला खूप आवडते, एकदम मोठ्या झाल्यासारखं वाटतं. हो ना, मग यावेळी आत्याला ईमेल पाठवण्याऐवजी पत्र लिही आणि पत्राच्या खाली झोकात सही कर. आपण काय शिकलो? हातानं पत्र लिहिताना ओळीच्या सुरुवातीला तीन बोटांचं अंतर सोडून परिच्छेद पाडून लेखन करायचं असतं. हाताने पत्र लिहिताना घरगुती स्वरूपाचा म्हणजेच अनौपचारिक विषय असेल
तर पत्र सुरू करण्यापूर्वी मध्यभागी श्री असं लिहायचं असतं. त्याचबरोबर ज्याला पत्र लिहायचं आहे त्याच्या वयानुसार सप्रेम नमस्कार, साष्टांग नमस्कार, अनेक आशीर्वाद असं लिहावं. औपचारिक पत्र असेल तर मुद्देसूद भाषेत विषय लिहावा आणि पत्राच्या शेवटी आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू असं लिहून नाव लिहिण्यापूर्वी सही करावी. अनौपचारिक पत्रात विषय लिहायची गरज नाही. पत्राच्या शेवटी ज्याला पत्र लिहिलंय त्याच्याशी असलेल्या नात्यानुसार तुमचा किंवा तुमची किंवा तुझा किंवा तुझी असे लिहून सही करावी आणि मग स्वतःचं नाव लिहावं. स्वाध्याय. तुमच्या आजी आजोबांना तुम्हाला क्रीडा स्पर्धेत मिळालेल्या यशाचं वर्णन करणारं पत्र लिहा.